यशस्विनीची आशा शिकू नव्याने आत्मशक्तीची भाषा शिकू नव्याने आत्मशक्तीची भाषा आपण साऱ्या यशस्विनीची आशा। नमस्कार। नमस्कार। आता माने यशस्विनी सामाजिक अभियानच्या माध्यमातून आपल्या या झेरॉक्स सेंटरला खास भेट देण्यासाठी आले। आपला व्यवसाय अतिशय चांगला चालतो असं समजले आणि आपण हा व्यवसाय कशा पद्धतीने सुरू केला, त्यामध्ये आलेल्या आपल्या अडचणी कोणत्या आणि आता तो कोणत्या यशस्वीतेकडे वाटचाल करतोय, तरी आपण आपल्याला आम्हाला एवढ्या थोडक्यात माहिती आपली सांगावी। नमस्कार। मी शीला मदन पाटील नागाव कोटे, येथे आमचा आधार महिला बचत गट 2009 साली सुरू केला। त्याच्या अजून बऱ्याच महिलांचे वेगवेगळे लोणचे पापड इत्यादीच व्यवसाय होते। यातून नवीन काहीतरी व्यवसाय निवडण्यासाठी सगळ्या महिलांचे विचारविनिमय करून आम्ही झेरॉक्स सेंटरचा व्यवसाय निवडला। 2009 साली फक्त बचत गटातूनच आम्ही कर्ज काढून एक मशीन सुरुवातीला घेतलेली, त्यामार्फत व्यवसाय सुरू होता। त्याच्यानंतर आम्हाला यशस्विनी सामाजिक अभियानची माहिती सौ उल्काताई यांनी दिली। उल्काताई यांनी या अभियानातून सुप्रियाताईंचे असलेले कार्य आणि त्यांचे मोलाचे सहकार्य मिळणार, मार्गदर्शन मिळणार या संबंधित आम्हाला मला पण यशस्विनी सामाजिक अभियानमध्ये यायची विनंती केली। त्याच्यानंतर आम्ही 2011 साली यशस्विनी सामाजिक अभियानला आमचा गट जोडला आणि तिथून मग उल्काताईंनी सर्व बचत गटातील महिलांना, आशा वर्कर तसेच अंगणवाडी सेविका व इतर सर्व पंचायत समितीच्या महिलांना सांगितले, त्याच्यामार्फत आमचा व्यवसाय अतिशय चांगल्या रीतीने सुरू झाला। आणि आता मी सुरुवातीला एक मशिनीवर केलेला व्यवसाय, त्याच्यानंतर जवळजवळ 2-3 मशिनी, 2 महिला इथे व्यवसायासाठी निगडीत काम करतात, तसेच कलर प्रिंट, लॅमिनेशन आणि इतरही याला पूरक असणारे सर्व व्यवसाय इथं सुरू आहेत। अतिशय महत्वाचे सहकार्य आम्हाला या यशस्विनी सामाजिक अभियानच्या माध्यमातून सुप्रियाताई आणि उल्काताई यांनी केलेले आहे। तसेच कर्ज प्रकरणासाठीही त्यांनी आम्हाला मदत केली, बँकांशी निगडीत बोलून त्यांनी आम्हाला त्याचा व्यवसाय कर्ज उपलब्ध करून दिले। आपण साऱ्या यशस्विनीची आशा, आपण साऱ्या यशस्विनीची आशा, आपण साऱ्या यशस्विनीची आशा।